नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मराठी सुगरणमध्ये आज आपण बटाटा पुरी बनवतोय. तर पावसाळा सुरू झालेला आहे, पाऊस पडत असला की आपल्याला काहीतरी गरमागरम चटपटीत खावं असं वाटतं, म्हणून आपण झटपट बटाटा पुरी बनवतोय. तर 2 वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. आता हे पीठ आपण परातीमध्ये ओतून घेऊया. यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूया, 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर, 1/2 छोटा चमचा हळद घालूया, 1 छोटा चमचा आमचूर पावडर घालूया, 1/2 छोटा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड, 1/2 छोटा चमचा अख्खा ओवा मी हातावर क्रश करून घालते, थोडीशी कोथिंबीर बारीक कापून घेतली ती पण घालूया. आता ह्या पिठात आपल्याला 1 छोटा चमचा तेल घालायचं आहे. तेलामुळं आपल्या पुऱ्या छान मऊसूत बनतात. आता 1 मोठा बटाटा मी उकडून साल काढून सोलून घेतला आहे. आता आपल्याला हा उकडलेला बटाटा किसनीनं किसून या पिठामध्ये घालायचा आहे. शक्यतो बटाटा किसूनच घालायचा, म्हणजे आपल्याला पुरीचं पीठ अगदी मऊसूत मळता येते. जर तुम्ही बटाटा हातानं स्मॅश करून घातला तर छोट्या मोठ्या फोडी बटाट्याच्या पिठामध्ये शिल्लक राहण्याची शक्यता असते. आता बटाटा ओलसर आहे, त्यामुळं बऱ्यापैकी आपलं पीठ ओलसर झालेलं आहे. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण घट्ट पुरीसाठी पीठ मळून घेतोय. तर आपण जेवढं घट्ट पीठ मळतोय पुरीसाठी, तेवढी आपली पुरी छान अशी टम फुगल्या जाते, बिलकुल तेलकट बनत नाही. तर आता यावर थोडं तेल घालून मी ह्या पिठाला मऊसूत करून घेतलंय. आणि पाहिलं तुम्ही मी किती घट्ट पीठ मळलेलं आहे. आता ह्या पिठावर 5-10 मिनटाकरता झाकण ठेवूया, म्हणजे पीठ छान मुरल्या जाईल. आता 5-10 मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे, पीठ चांगलं मुरलेलं आहे. याला मी मऊसूत करून याचे छोटे छोटे उंडे बनवून घेतलेत. आता एका उंड्याला हलकंसं तेल लावून मी आता पुरी लाटून घेते. तुम्हाला जर पुरी खूप अशी नरम मऊसूत हवी असेल तर मग थोडी जाडसर लाटा, आणि छान अशी वरणं खुसखुशीत आतमध्ये मऊमऊ हवी असेल तर मग पातळ लाटून घ्या. तर या ठिकाणी मी पण खुसखुशीत पुरी करता पातळ पुरी लाटून घेते. अशा प्रकारे आपण सर्व पुऱ्या लाटून यांना आता तळून घेतोय. तेल पण कडक गरम आहे. आता पुरी तेलामध्ये सोडलेली आहे. पुरी तेलात सोडली की हलकीशी झाऱ्याने दाबून घ्यायची, म्हणजे छान टम फुगल्या जाते. तर पाहिलं आपली पुरी किती बलूनप्रमाणे टम फुगलेली आहे. 2-3 वेळेस उलट पलट करून मीला लाल रंगावर तळून घेतलंय. आता आपण ह्या पुरीला काढून घेतोय. पुरीला जास्त तेलामध्ये उलट पलट करायचं नाहीये, नाहीतर पुऱ्या खूप तेलकट बनतात. तर आणखीन एक पुरी मी तुम्हाला तळून दाखवते. तर पाहिलं आपल्या पुऱ्या किती टमाटम फुगलेल्या आहेत. तर पुऱ्या तळण्याकरता तेल कडक गरम करून घ्यायचं आणि मग पुऱ्या तळून घ्यायच्या, म्हणजे बिलकुल तेलकट बनत नाही आणि छान अशा बलूनप्रमाणे फुगल्या जातात. आता 4-5 पुऱ्या मी तुम्हाला तळून दाखवते. आणि ह्या पुऱ्या तळल्यानंतर भरपूर वेळ अशाच फुगलेल्या राहतात. तर शक्यतो ह्या पुऱ्या तुम्ही गरमागरमच खा, खूप छान लागतात खायला. आता 1 पुरी जवळून दाखवते. तर पाहिलं किती छान फुगलेली आहे आणि बाहेरनं छान खुसखुशीत आतमध्ये मऊमऊ झालेली आहे. तर ही पुरी तुम्ही अशी खा, शेंगदाण्या चटणीबरोबर खा, खूप छान टेस्टी लागते. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, खूप खूप शेअर करा आणि आपले चॅनेल मराठी सुगरणला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा, बाजूचे बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.